भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन समाजाबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू झालाय. या प्रकरणी माफी मागण्याऐवजी शेट्टींनी राजीनाम्याची भाषा केल्यानं वाद आणखी चिघळला. नेमकं काय घडलं पाहूया हा रिपोर्ट. आज हर व्यक्ति को ये लगना चाहिए कि देश हमारा है, आपका है, हम सबका देश है. जरा मौलाना साहब ने बताया कि ये देश को कोई हिंदुओं ने आजाद नहीं किया, ये देश को कोई मुसलमान ने आजाद नहीं किया, क्रिश्चियन लोग तो अंग्रेज थे, इसलिए वो तो लड़ाई में थे ही नहीं, लड़ाई में थे ही नहीं. गोपाळ शेट्टींचं हेच ते वक्तव्य. भाजपमधल्या बोलघेवड्या नेत्यांच्या यादीत आता शेट्टींचीही भर पडली आहे. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत ख्रिश्चनांचं योगदान नव्हतं असा जावई शोध खासदार शेट्टींनी लावलाय. त्यांच्या या वक्तव्यावर ख्रिश्चन समुदायानं जोरदार आक्षेप नोंदवलाय. शेट्टी साहेबांना इतिहासची माहिती नाही मला वाटतं, कारण पुऱ्या इंडियामध्ये तसं तुम्ही बघितलं की बरेच काही ख्रिश्चन बांधव या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभाग झाले होते. एवढंच नव्हे तर भाजपमधूनही त्यांची कान उघडणी करण्यात आल्याचं समजतंय. त्यांच्या या मताशी पक्ष सहमत नसल्याचं भाजपनं स्पष्ट केलंय. भारतीय जनता पार्टीच्या खासदाराने असं एखादं मत व्यक्त केलं असेल तर ते पूर्णपणे चुकीचं मत आहे. पण आपल्या देशामध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचं इतकं स्तोम माजलेलं आहे की त्यामुळे त्यांनी काय बोलायचं यावर मी किंवा अन्य कोणीच आक्रमण करू शकत नाही, परंतु ही भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही. मात्र एवढं झालं तरी शेट्टी काही माफी मागायला तयार नाही, उलट खासदारकीचा राजीनामा देण्याची तयारी त्यांनी चालवली आहे. जो काही मी वक्तव्य केलं आहे तो ऑन रेकॉर्ड आहे. मला आता तो शब्द इकडे तिकडे जोडून त्याचा एक जर कोणी विषय बघत असेल तर तो डिस्कस अँड डिबेटचा विषय होऊ शकतो. आणि एखाद्या माणसाने वाणी स्वातंत्र्य जर सर्वांना आहे तर मलाही असायला पाहिजे.